वैद्यकीय क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. एका छताखाली प्रत्येक आजाराचं निदान, उपचार आणि सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी तत्पर असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, उपलब्ध सुविधा, सुसज्ज अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग व बंधत्व निवारण, अपघात, अस्थिरोग विभाग, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी, मेंदू व मन के विकार, जनरल शस्त्रक्रिया, किडनी विकार, कान नाक घसा तज्ज्ञ, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, केशरोपण, भूलतज्ज्ञ, याचबरोबर एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, ब्लड स्टोरेज सेंटर, 24 तास मेडिकल आणि ॲम्ब्युलन्स सुविधा. सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम, कॅशलेस सुविधाही उपलब्ध. अचूक निदान, परिपूर्ण समाधान म्हणजेच शाकुंतल मेडिकल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट संचलित डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. ठिकाण लवकरची नगर, नगर मनमाड रोड राहता, जिल्हा अहमदनगर. संपर्क 75-59-24-31-14. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचत असते. रोड शेजारी कचराकुंडी नसल्याकारणानं कुंभार तळे, गोरोबा टॉकीज व लाईट बोर्ड परिसर, नागेश विद्यालय पाठीमागे या प्रभागातील ओला कचरा रोडवर मोठ्या प्रमाणात उघडा पडलेला असून याकडे जामखेड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होत आहे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असताना तेथील परिसरात घाणीमुळे मच्छर जास्त प्रमाणात वाढल्यानं नागरिकांना सर्दी, खोकला, डेंग्यू, मलेरिया इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. जामखेड येथील KW11 या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी धनराज पवार यांनी ही बातमी प्रसारित करताच नगर परिषदेच्या कर्मचारी एक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. कर्मचाऱ्यानं तेथील साफसफाई केल्याचं दिसून येत आहे. यावेळी जामखेड शहरातील नागरिकांनी न्यूज वृत्तवाहिनीचे व प्रतिनिधीचे आभार मानले आहे. शेजारील परिसरामधील घाण नगर परिषदेने त्वरित दखल घेतल्यामुळे KW11 न्यूज चॅनेलचे आम्ही येथील नागरिक, या परिसरातील नागरिक फार फार आभारी आहोत. या कामी आम्हाला पत्रकार धनराज पवार यांनी खूप मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचीसुद्धा आम्ही खूप ऋणी आहोत. आपण या ठिकाणी पाहत होती गोरोबा टॉकीजच्या समोरचा एरिया. यामध्ये काल जी बातमी न्यूज चॅनलने दाखवली, धनंजय पवार यांच्या ज्या न्यूज चॅनलने बातमी दाखवली, त्याची त्वरित दखल घेऊन नगरपालिकेने सहकार्य करून आज सकाळी त्वरित ट्रॅक्टर येऊन हे फसला कचरा आणि हिचा जी चिखल झालता तर सर्व उचलून जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही धनंजय पवार आणि नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, सहकारी आणि शिवसाहेब यांचे आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारचे सहकार्य त्यांनी वेळोवेळी जामखेडमध्ये लोकांना करावं आणि जामखेडमध्ये स्वच्छता राखावी एवढंच मी विजय कुलकर्णी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो. तसेच आज आपण पाहतो की गोरोबा टॉकीज समोरचा एरिया येथील घाण त्यांनी उचलली. तसंच MSCB मध्ये तिथल्या एरियामध्ये पण अशीच घाण झालती, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची अडचण व्हायची, तो पण कचरा आणि तो पण चिखल आज सकाळी त्यांनी तिथे उचलून तिथे BC पावडर वगैरे टाकली. याचं एकच कारण आहे की KWN जे न्यूज चॅनल आहे त्याचे जे पत्रकार आहे ते धनंजय पवार वेळोवेळी त्यांना फोन केल्यानंतर ती बातमीची दखल घेतात, लोकांनी सहकार्य करतात आणि या बातमीचा तो इफेक्ट आहे.